बक्षीप्रगा तालुका दक्षिण सोलापूर येथे शेजारी राहणाऱ्या नात्यातीलच एका महिलेचा आरोपी सिद्धराम महादेव गायकवाड याने दगडाने ठेचून खून केल्याच्या आरोपातून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जगताप साहेब यांनी आरोपीची सबळ पुराव्याभावी निर्दोष मुक्तता केली। या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी उमेश कांबळे याची बहीण राणी हिचे व आरोपीचा मुलगा सागर यांचे प्रेमसंबंध होते व त्या प्रेमसंबंधातून त्यांनी लग्न केले ही बाब यातील आरोपीस आवडली नव्हती आणि म्हणून आरोपी हा फिर्यादीच्या आईवर चिडून होता आणि त्या अक्सापोटी यातील आरोपीने फिर्यादीच्या आईचा दिनांक 6/12/2017 रोजी गावातील शेतातील एका शिवारामध्ये दगडाने ठेचून खून केला अशा आशयाची फिर्याद उमेश कांबळे यांनी आरोपीविरुद्ध त्याच दिवशी तालुका पोलीस स्टेशन सोलापूर येथे दिलेली होती। या खटल्याची सुनावणी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जगताप साहेब यांच्या न्यायालयापुढे झाली। सरकार पक्षाने जे साक्षीदार आणि पुरावे कोर्टापुढे आणलेले होते त्यातून आरोपीने गुन्हा केल्याचे सिद्ध होत नाही किंबहुना आरोपीस प्रत्यक्ष घटना घडत असताना कोणी पाहिलेले साक्षीदार नाही किंवा तसा परिस्थितीजन्य पुरावासुद्धा आरोपीविरुद्ध सबळ नाही। या सर्व बाबी आणि साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यातील विसंगती मेहरबान कोर्टाच्या निदर्शनापुढे आम्ही आणून दिल्या। मेहरबान कोर्टाने कोर्टासमोर आलेला पुरावा व फिर्यादी आणि साक्षीदाराच्या पुराव्यातील विसंगती हे पाहता या खटल्यामध्ये आरोपीच्या विरुद्ध कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचे आणि साक्ष परिस्थितीजन्य पुरावासुद्धा आरोपीच्या विरुद्ध सबळ नसल्याने जो युक्तिवाद आम्ही कोर्टापुढे मांडलेला होता तो युक्तिवाद मेहरबान कोर्टाने मान्य करून या कामी आरोपी सिद्धराम महादेव गायकवाड याची या महिलेचा खून केल्याच्या आरोपातून सबळ पुराव्याभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे।